आरंभिक फलंदाजाला जे प्रदीप आणि रघुनाथ एक आक्रमक अशी फलंदाजी पाहायला मिळेली प्रदीप आणि रघुनाथच्या माध्यमातून आणि त्यांचा ते सामना करतील ते बाहुबली मुरबाड तालुक्यातील अतिशय नावाजलेला असा एक गोलंदाज एक फलंदाज उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक जितू चव्हाण. अंपायर जर घाई करायची वेळ घेऊ नका, अजून सामने घडवायचे आपल्याला. अमर गायकवाड आपण त्यांना विनंती करा, अन्यथा त्यांना पेनल्टी लावा जो वेळ करेल त्याला. तुलसीराम भांडे थर्ड अंपायर आपण वेळ करायला संघाला पेनल्टी लावा चला. आणि आता पहिला चेंडू लेफ्ट ऑफ राउंड चा मारा करतील तो नाही कोण तो रघुनाथ. एक ओव्हर पॉवर प्ले चार ओव्हरचा सामना. सुंदर फटका या ठिकाणी पाहूया निश्चितच. पहिल्या चेंडूर गडी बाद अतिशय सुंदर असं गोलंदाजी प्रदर्शन या ठिकाणी जितूच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी राजू राठोड लगातार तीन षटकार जो फलंदाज मारेल त्याला दीपक अशोक वाकचौडे अध्यक्ष मुरबाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. पाचही दिवस चार षटकारांना 1002 रुपये. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू फलंदाजाला काही समजलं नाही. एक सुंदर लाईन आणि लेन पकडले जितू यांनी. दोन चेंडू शून्य धावा एक गडी बाद. फुटवर दिसतोय वांजळे संघ पुन्हा एकदा जितू लेफ्ट ऑफ राऊंडचा मारा. ज्यावेळी मध्ये गडी बाद होऊ शकतो तो काढू शकतो. आणि या ठिकाणी गडी बाद प्रदीप यांची जागा घेण्यासाठी आले ते विश्वास जितू यांची सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. निर्धावाशी लगातार तीन चेंडू टाकले आहेत. पुढचा चेंडू जितू यांचा यावेळी मात्र एक धाव काढलाय संघाचं खातं उघडलंय चौथ्या चेंडूवर. संघाची धावसंख्या एक. थोडस या ठिकाणी गती परिवर्तन करावं लागेल. थोडस आक्रमक खेळीचं प्रदर्शन या ठिकाणी करावं लागेल वांजळे संघाला. वारंवार चांगला खेळ या ठिकाणी वांजळे संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या खेळाडूंचा भरणा या संघात आहे पण तो या ठिकाणी अनुभव सिद्ध करावा लागेल. फलंदाजांना सार्थ ठरावा लागेल आपल्या कॅप्टनच्या भरोश्यावर. पाहूया जितू यांचा पुढचा चेंडू षटकातील पाचवा चेंडू. ज्यावेळी मात्र सुंदर फटका पण त्या ठिकाणी पाहूया जेल होतो का आणि गडी बाद. विश्वास यांच्या स्वरूपाचा धक्का बसला आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते चेतन. चला पटकन जरा आपल्याला वेळ कमी आहे सहकार्य करायचंय मित्रांनो पटकन जायचंय. पाच चेंडू एक धाव तीन गडी बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती जितू चव्हाण यांच्या माध्यमातून. आणि आता मात्र या ठिकाणी यष्टी रक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषा पार चौकार.
पंच जरा वेलेचं भान ठेवा, कारण आपल्याकडे वेल खूप कमी राहिलाय आणि अजून दोन तीन सामने केले बचत. चला काय करा विलास, पटकन विलास देखील सहकार्य करायचंय. चेंडू व्हाईटच्या स्वरूपात मिळाली धाव, धाव संख्या 10 संख्या झाले 6. गडीबात सुंदर असा चेंडू होता, ऑफ ब्रेक लेग ब्रेक स्लोअर वन, या सगळ्या चेंडूंचा भरणा आपल्या एका षटकात विलास वापर करतात आणि पूर्ण फलंदाज आले तो रमेश. रमेश चेतन यांची जागा घेण्यासाठी आले ते रमेश. चला पटकन सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते विलासाच्या माध्यमातून. अजून सुद्धा धाव संख्या तितकीशी समाधानकारक नाहीये वांजळे संघाची, थोडे धावा जमावे लागतील आपल्याला चौकार षटकारांच्या या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. विलासांचा पुढचा चेंडू अतिशय सुंदर फटका, यावेळेस पाहूया निश्चितच व्यवस्थितचा खेळलेला फटका या ठिकाणी क्षेत्ररक्षक. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते कुणाल यांच्या माध्यमातून, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कुणाल यांच्या माध्यमातून. निश्चितच दोन धावा वाचवल्या आणि धावसंख्या दोन्ही पुढे सरकली, धावसंख्या झाली 8. यावेळी आता सुंदर फटका पाहायला मिळाला, निश्चितच किती धाव मिळतात पाहूया आणि चौकार बॅक टू बाउंड्रीज. सोपा असा चेंडू होता पण तितकाच अवघड केला आणि चौकार गमावला व्हाईटच्या स्वरूपात. एकदा एकूण धाव मिळाला 5, 5 माध्यमातून धाव संख्या 5 ने पुढे सरकली, धाव संख्या झाली ती 17. सुंदरचा फटका पाहायला मिळाला या ठिकाणी, एकदा पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न धोकावू शकतो या ठिकाणी पाहूया. आणि का हा निर्णय का घेतला फलंदाजाने, स्वतःहून आपला या ठिकाणी विकेटचं पतन करून घेतलं. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली 17-18. धन्यवाद. आणि युट्यूबच्या माध्यमातून डीजेंकडे एक ऑपरेटरकडे एक मागणी आलेली आहे, त्यांना बाला बाला हे गाणं ऐकायचंय प्रेक्षकांना. अनेक प्रेक्षक मागण्या करतात, त्यातलं एक बाला बाला गाणं, त्यानंतर एक राजू दादांचं गाणं बॅक टू बॅक वाजवा अशी विनंती करतायत आमचे ऑनलाईन प्रेक्षक, त्यांचा सुद्धा आभार मानतो. या ठिकाणी शरदचंद्र पवार चषकात आपण लाईव्ह पाहून या स्पर्धेला एक प्रकारे सपोर्ट करतायत, धन्यवाद. सुंदरसा फटका पाहूया या ठिकाणी, निश्चितच धोकावू शकतो का अतिशय सुंदर जेल गौरव. धावसंख्या स्थिर आहे का रे? षटकातील शेवटचा चेंडू फुल पटकन जायचंय सुदेश. अकरा चेंडू झाले धावसंख्येला 18. षटकातील शेवटचा चेंडू सुदेश.
यावेळी मात्र सुंदर हा चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी विलास वारगडे यांची. चला जरा घाई करायची मित्र, दोन ओव्हरचे 18 झाले. 9 सरासरीने वांजळे संघाची धावसंख्या झाली 18. आणि आता उर्वरित 2 षटकात पाहूया किती धावा जमवत आहेत वांजळे संघ. राहुल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतात राहुल हंडे. पाहूया स्ट्राइकलेस सुदेश. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंगचा राहिलेला आहे आणि धावसंख्या 18. सोनार बाळा संघाविरुद्ध तुम्हाला खेळायचं असेल तर निश्चितच जास्तीत जास्त धावा जमवावे लागतील आणि आता उर्वरित 12 चेंडूत जास्तीत जास्त धावा जमवण्याच्या ठिकाणी प्रयत्न असेल. राहुल तो सुदेश, राहुल यांचा पहिला चेंडू. पाहूया लेफ्ट आर्म राऊंडचा मारा. यावेळी मात्र एक सुंदरसा चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू होता. फलंदाजाला काही समजलं नाही, बाकीचं काम यष्टी रक्षकाने पूर्ण केलं. चेंडू निर्धाव, धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाली 18. पहिल्या चेंडूवर राहुल आपला अनुभव सिद्ध करताना, या षटकात आपल्याला अनेक प्रकारचे वेगवेगळे चेंडू पाहायला मिळणार आहेत, त्यामुळे आपण सज्ज राहायचंय. एक चांगल्याशी गोलंदाजीचं या ठिकाणी प्रदर्शन होतं राहुलच्या माध्यमातून. पहिला चेंडू निर्धाव, पुढचा चेंडू राहुल टू सुदेश. अतिशय सुंदर फटका सुदेश यांचा, एक धाव धावून पूर्ण केली दुसरे प्रयत्न, पण धोका होऊ शकतो त्यामुळे एकच रनावर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 पुढे सरकली, धावसंख्या झाली 19. 2 चेंडू झालेत, 19 धावसंख्या. वांजळे संघ आपला गेअर बदलावा लागेल, जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. उर्वरित 10 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहिलाय पहिल्या इनिंगचा. राहुल यांचा षटकातील तिसरा चेंडू, सामना करतील किरण. अतिशय सुंदर फटका, अतिशय सुंदर फटका किरण यांचा. जरी घडी बाद झाला असेल तरी या ठिकाणी कौतुक मात्र या फटक्याचं होईल. अतिशय सुंदर फटका खेळले होते पण गॅप मध्ये बघा टोला होऊ शकले नाही आणि घडी बाद किरणच्या स्वरूपात धक्का. नवीन फलंदाज आलाय तो प्रमोद. नाही आऊट, आऊट. राहुल यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा आवेद चेंडू, पाहूया कॉटन बॉल होतो का आणि या ठिकाणी बाद. आता मात्र षटकातील काही चेंडू शिल्लक, राहुल यांचा पुढचा चेंडू. बोल, अतिशय सुंदर चेंडू, ऑल आउट का. आणि या ठिकाणी राहुल अंडे यांना गौरव जोंधळे यांच्या माध्यमातून या हॅट्रिक साठी चांगला असं बक्षीस झालेलं आहे. मला वाटते ऑल आउट झालेलं आहे. किती रनवर? 19 रनवर आउट झालाय वांजळे संघ. सोनू पांडे, चला उभयवी संघाचा आणि भुवन संघाचा कर्णधार नाणेफेकेसाठी यायचंय. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे उभयवी त्यांच्या विरुद्धात भुवन. तर नाणेफेकेसाठी मान्यवर असतील मनोज केंबारी.
भुवन संघाचा कर्णधार त्वरित संपर्क साधा. ही मॅच चालू होण्याच्या आधी तुमचे दोन्ही कर्णधार इथे आले पाहिजेत, नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. चला चला पटकन पटकन, वेळ कमी आपल्याकडे, त्वरित क्षेत्ररक्षण लावा. अजून सामने गेले दोन, वेळ गेले कमी. तुलसीराम भांडे एकावर सामना सरकवला तर सामना संपवला तर ओमकार भांडे यांच्या माध्यमातून 201 रुपयाचा पारितोषिक सुहास केंबरी संपर्क साधा कुलकर्णी हेमंत यांच्याशी. पहिला चेंडू, सामना कधी जितू. हो सुंदर गोलंदाजी, सुंदर क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू जखडून ठेवले फलंदाजाला. पहिला चेंडू. चला भुवन संघाचा कर्णधार ताबडतोब समाजन कक्षाशी संपर्क साधायचा. उघड्याळी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे, आपला कर्णधार उपस्थित नाहीये. पुढचा चेंडू सामना जितू. हो अतिशय सुंदर चेंडू, या ठिकाणी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, दोन चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. जर एकावर संपवलं तर ओंकार भांडे यांच्या 200 रुपये भरतो. अतिशय सुंदर फटका पाहू या ठिकाणी काय होतंय निश्चितच. झेल, तीन बॅक टू बॅक डॉट चेंडू, त्यात एक विकेट. जितूच्या माध्यमातून पहिला धक्का बसला सोनारपाडा संघाला. जितू बाद संघ अडचणीत, तीन निर्धाव चेंडू. लवकर जरा मदत करा. सर्व आलेल्या प्रेक्षकांचं व ऑनलाईन असणाऱ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. तर नाणेफेक होते दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. उघड्याळी त्यांच्या विरोधात भुवन, एका बाजूला दादू झंझाराव, दुसऱ्या बाजूला अशोक सुनील बांगर. षटकातील चौथा चेंडू, सामना कधील विलास. तीन निर्धाव चेंडू टाकलेले आहेत, अतिशय सुंदर गोलंदाजी वांजारा संघाकडनं. यावेळी मात्र धोकावू शकला पण चौकार निश्चितच. थोडासा प्रयत्न या ठिकाणी कमी पडला, पण गडी बाद होऊ शकला असता. आणि संघाने गौरव झंझारा, तर गौरव झंझारा आपला निर्णय काय असेल? पहिल्या मॅचला फलंदाजी स्वीकारली होती, आता हा संघ चांगला संघ आहे, यांच्या विरोधात मी प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. ठीक आहे सुनील बांगर, आपण नाणेफेक हारलोय, जर आपण नाणेफेक जिंकले असते तर आपण आपला निर्णय काय असता? निश्चितच फलंदाजी घेतली असती, कारण मगाच्या मॅचला फलंदाजी घेऊन आणि 80 रनचं टार्गेट समोरच्या टीमला ठेवलं होतं भुवन टीमने, आणि म्हणून ठीक आहे दोघा टीमना बेस्ट ऑफ लक. तर शरदचंद्र चषक 2020 आणि न्यूज आहे, उघड्याळी संघ नाणेफेक जिंकते आणि निश्चितच क्षेत्ररक्षणाचा दादू झंझारा याने घेतलेला आहे बॅक टू बॅक. अतिशय सुंदर असा फटका, पॉइंटला ठेवलेला चेंडू,
अतिशय देखणा असा फटका होता विलासच्या माध्यमातून आणि या ठिकाणी चौकार चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या चार ने पुढे सरकली धावसंख्या झाली ती किती झाली आठ राहुल अंडे यांना हॅट्रिक साठी 501 रुपयाचं पारितोषिक दादू जुंजारो यांच्याकडनं आलेलं आहे. यावेळी मात्र सुंदरचा फटका झेल झाला असता पण हा नानामध्ये झेल सुटला किंवा प्रयत्न कमी पडले. दोन का दोन धावा एक ह्यावेळी मात्र ऑफ लाटोलेला चेंडू दुसरीच्या प्रयत्नात पाहुया धोका होऊ शकतो. या दोघांनी दोन धाव पूर्ण केलेले आहेत दोनच्या माध्यमातून धावसंख्या दोन निपुढे सरकली धावसंख्या झाली ती 11. आता मात्र 9 धावांची गरज विजयासाठी. स्ट्राईकला येतो विलास, नॉन स्ट्राईकला राजू राठोड. अतिशय सुंदर फटका रूम मिळाला चेंडू वेल कनेक्ट षटकार. निश्चितच सुंदरचा फटका आणि सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. या ठिकाणी निश्चित 3 धावा वाचवल्या संघासाठी, सुंदर क्षेत्ररक्षण केलं. आता मात्र विजयासाठी 2 धावांची गरज असताना स्ट्राईकला आलेत राजू राठोड. मनोज केंबारे विलास यांना पुढच्या सामन्यासाठी पंच ठेवलंय आणि यावेळी तुम्हाला सुंदर फलिक साठी टोल चेंडू पावा की धाव मिळतात आणि हा सामना सटला. धन्यवाद राहुल अंडे. अजय भोईर यांच्या हस्ते अजय भोईर आमचे बंधू. यांच्याकडून राहुल अंडे यांना
करतो त्यांच्या हस्ते आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी बक्षीस द्यायचंय. कॅमेरामॅन कॅमेरामॅन कडे पाहिजे ऑनलाईन घ्या. धन्यवाद.